दिवाळीत आशा वर्कर आणि समूह संघटक यांना सानुग्रह अनुदान आणि सण ॲडव्हान्स द्यावा अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आली. दिवाळीत महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान 2,500 रुपये आणि ॲडव्हान्स 7,500 रुपये देण्याचं परिपत्रक महानगरपालिका प्रशासनानं काढून सर्व कामगारांची दिवाळी गोड केली. आता आशा वर्कर आणि समूह संघटक यांनाही दिवाळी सानुग्रह अनुदान आणि ॲडव्हान्स देण्यात यावा अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली. याप्रसंगी सचिव चांगदेव सोनवणे, उमेश गायकवाड, शारदा गायकवाड, सविता कोळी, संगीता कोरे, अविंदा भोसले, रेखा राठोड, पूनम कदम, स्मिता येडेगे, रेणुका भरले, शीला वाघमारे, सुजाता जलदुर्ग, भारत क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. महापालिकेतल्या सर्वच रोजंदारी बदली मानधनावरील कामगारांना 2,500 रुपये सानुग्रह अनुदान आणि 7,500 रुपये ॲडव्हान्स अशी रक्कम देण्याचं कबूल झालं आणि 18/10/2021 रोजी माननीय आयुक्तांनी जसं परिपत्रक काढलं. परंतु या परिपत्रकामध्ये 3 गोष्टीचा उल्लेख राहिलेला आहे. एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 2,500 रुपये दिले पाहिजे, हा एक उल्लेख राहिलेला आहे. त्याचबरोबर ज्यांनी महामारीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून कोरोनाला पिटाळून लावलं त्या आशा वर्कर यातनं वगळलेले आहेत, त्यांनासुद्धा दिलं पाहिजे. शिवाय UCDकडले जे लोक आहेत मानधनावरील त्याही लोकांना दिलं पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन माननीय आयुक्त माननीय महापौर यांना दिलं. महापौरांच्याकडे आम्ही आग्रह केला की तुम्ही ताबडतोबीनं आयुक्तांच्याकडं आग्रही पत्र द्या आणि याही लोकांना दिवाळीच्या गोड होण्यामध्ये वंचित ठेवू नका, यांची पण दिवाळी गोड करा अशा पद्धतीची त्यांना विनंती केली.